पुण्यात पावसाचं थैमान सुरूच आहे. काल रात्री उरळी कांचन गावातील शिंदवणे वरळी भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे दोन छोटे बंधारे फुटले आणि त्यामुळे गावात पाणी शिरलं. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यांमुळे मार्केटमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे गावकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी. पुणे परिसरामध्ये पावसाचं थैमान हे अजूनही चालू आहे. मी आता उभा आहे उरुळी कांचन परिसरामध्ये. या परिसरामध्ये काल रात्री ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या परिसरात असलेले छोटे पाटबंधारे आहेत ते फुटले आणि पावसाचं पाणी या उरुळी कांचन परिसरामध्ये शिरलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे उरुळी कांचन परिसरातलं हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये हे पाणी शिरलेलं आहे. वरती ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे डोंगरातलं जे पाणी आहे ते गावामध्ये शिरलेलं आहे. अक्षरशः या ठिकाणी पूरजन परिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणी बाजार बसत असतो पण बाजार आता इथं बसलेला नाही आहे, कारण काल रात्रीपासून या ठिकाणी पाऊस पडतोय. या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी हवेली तालुक्याचे अशोकराव पवार आमदार आपल्या सोबत आहेत. आमदार साहेब, काय सांगताल, हा तुमचा मतदारसंघ आहे, याआधी कधी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती का? नाही, ही पहिल्यांदा अशी परिस्थिती झाली. मतदारसंघातील शिंदवणे गाव आहे. शिंदवणे गावामध्ये त्या ठिकाणी ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड पावसाने थैमान घातलं आणि ते पाणी तिथं कैलासवासी दादासाहेब गुजर यांनी एक बंधारा त्यावेळी त्यांच्या संस्थेच्या मार्फत उभा केला होता, तो बंधारा फुल झाला. नशीब असं की त्या बंधाऱ्याच्या वरून पाणी व्हायला लागलं, कारण सांडव्यात पाणी बसण्याची शक्यता नव्हती की शिंदवणे गावाच्या मुख्य रस्त्यावरूनच अख्खं नदीसारखे वाहत होतं. शिंदवणेवरून आल्यावर आज उरळी कांचनच्या परिसरात आपण इथं पाहत आहे बाजार मैदानामध्ये पाणी तुफाने, काही झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरलं, काही दुकानामध्ये पाणी शिरलं, त्यांचंही नुकसान झालं. त्यामुळं ह्या पावसानं जे काही नुकसान झालेलं आहे हे नुकसान सरकारकडनं कसं लवकरात लवकर मिळून देता येईल शेतकऱ्यांना, अशा पद्धतीचं एक धोरण निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता राबवेल. नक्कीच, या ठिकाणी लोकांना मदत करण्यासाठी आमदारांनी या ठिकाणी अपील केलेलं आहे. खरं तर ही जी परिस्थिती तुम्ही बघत असतात तर अक्षरशः अंगावर काटा येईल अशी या ठिकाणी परिस्थिती आहे. दुकानं आहेत ती पूर्णपणे बंद केलेली आहेत, कारण पावसाचं पाणी हे दुकानांमध्ये शिरलेलं आहे. खरं तर हवामान विभागाने 72 तासाचा एक अल्टिमेट दिलेला आहे, अजून पाऊस या परिसरामध्ये पडणार असं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी एक सतर्काचा इशारा म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी मीडिया, उरुळी कांचन.